वेलकम इन फ्यूचर एज्युकेशन। गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फ्यूचर एज्युकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या खाली दिलेल्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। आभार। जय जयकरी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आकृती सी पाहतोय, बरोबर। या आकृती सी मध्ये आपल्याला जर आपण कोणाचं अवलोकन केलं तर हा किती बाजूंनी बनलेला आहे ते मोजून घेऊ। एक, दोन, तीन, चार, बरोबर। चार आणि ही एक, मग शेवटी पाच, म्हणजे दिलेली आकृती पंचकोनाची आहे, बरोबर। मग आपण लिहिणार दिलेली आकृती पंचकोनाची आहे। आता पंचकोनाची आकृती आहे तर आपण कोणतेही एक माप दिलेलं नसेल तेव्हा आपण मधील कोनांचे माप शोधू शकतो। पण आपण जर या ठिकाणी पाहिलं, याचं माप दिलं नाही आहे, याचं पण माप दिलेलं नाही, बरोबर। आणि आपल्याला एक्स जे आहे ते दोन कोनांची माप समान सांगितली आहेत की दोन यांचे दोनांचे माप कसे समान। मग पहिले आपल्याला या ठिकाणी जे कोण आहे त्यांचं माप शोधावं लागेल। मग आपल्याला याच्या अगोदर आपण शिकले की आपल्याला बहिष्कोनाचे माप दिलेले आहेत। या ठिकाणी 70 आहे बहिष्कोन, बाहेरचा बाजूला बनणारा जो कोन आहे आकृतीच्या तो त्याचं माप दिलंय 70, एकाच्या दुसऱ्या बाजूचं दिलंय 60। मग आपण पहिले एका बाजूच्या बहिष्कोनाच्या आतील या ठिकाणी बहिष्कोनाच्या एका बाजूच्या आतील कोणाचे माप, बरोबर। एका बाजूचं आपण हे घेतलं, मग आपण कशामध्ये घेणार 180 वजा 70, बरोबर। 180° वजा 70, 180 मधून वजा करायचं, मग 70 वजा केला किती आला, 110°। याला आपण म्हणणार रेजोको, कारण की रेषीय जोडीचा तो कोण बनत आहे। नंतर एका बाजूचं शोधलं आपण, याचं या ठिकाणी लिहत जायचं किती शोधलं, 180। आता दुसऱ्या बाजूचं मग आपण लिहिणार बहिष्कोनाच्या दुसऱ्या बाजूच्या आतील कोणाचे माप, बरोबर। इथं पण 180° वजा, किती वजा करायचं या ठिकाणी, 60°। 180 मधून 60 गेला 120°। इथं पण आपण लिहायचं, कारण ते रेषीय जोडीचे कोण बनत आहेत। याप्रमाणे आपल्याला बहिष्कोनच्या मापावरून त्याच्या आतील कोणाचं माप शोधायचं आहे। आणि आपल्याला या ठिकाणी किती 180 नाही, किती 110° आणि याचं आलं 120°। या दोघांची बेरीज एका रेषेद्वारा, जे दोन भाग होतात त्या ठिकाणी रेषीय जोडीचे कोण तयार होतो आणि दोघांची बेरीज 180° होते। दोघांमध्ये आपण जर या दोघांची बेरीज केली 180, या दोघांची बेरीज केली 180। आता आपण शोधल्यानंतर, आता या ठिकाणी आपण पंचकोन आपल्याला समजलेलं आहे की या ठिकाणी एक कोन, दोन, तीन तिघांचं माप आपल्याला भेटलं, मग याचं माप आपल्याला शोधावं लागेल। मग या ठिकाणी लिहिणार आपण पंचकोनांच्या सर्व म्हणजे पाच कोनांच्या मापांची बेरीज। आता पंचकोन आहे त्याच्या पाच कोनांच्या मापांची बेरीज किती आहे, मला आठवण येत नाही,
बरोबर, मग तुम्ही पंचकोनी आला, षटकोन आला, मग तुम्ही काय विचार करणार सर, कसं काय शोधायचं पंचक? मला तर त्रिकोणाचं माहिती आहे 180, चौकोनाचं पण माहिती आहे 360, पण पंचकोनाचं मग आपण सूत्र शिकलेत बरोबर. सूत्रामध्ये एन वजा 2 गुणिला 180 अंश बरोबर. मग आपण याचं माप शोधून घेऊ. एन एन म्हणजे किती? रेषाखंड 5 वजा 2 गुणिला 180 अंश. 5 मधून 2 गेला 3 अंश. मग गुणाकार करायचा 18 + 3 = 54, 540 अंश. जर तुम्हाला विसर पडली तर तुम्ही या सूत्राचा उपयोग करून पंचकोनाची बेरीज, पंचकोनाची बेरीज आपण याप्रमाणे शोधली. जर आठवण असेल तर आपण डायरेक्ट लिहिणार, पण जर आठवण नसेल तर आपण याप्रमाणे शोधणार. पंचकोन असो, षष्टकोन असो, कोणताही कोण असो बरोबर, अशा पद्धतीने. आता आपण बेरजेच्या स्वरूपात लिहून घेऊ. हे फक्त तुम्हाला समजवण्यासाठी केलं. जर आठवण आली नाही आणि षष्टकोन येऊन गेला तर या प्रकारे करा, सप्तकोन आलं तर या प्रकारे करून त्याचं माप शोधून घ्यायचं. चला आता माप टाकू आपण. 110 अंश अधिक 120 अंश अधिक नंतर रांगेप्रमाणे आपण घेतोय आतील कोण, मग नंतर येतोय एक्स अधिक नंतर येतोय 30 नंतर येतोय एक्स बरोबर किती? 540 अंश. आता हे दोघं समान आहेत आणि ह्या संख्या बरोबर. आता 30 आणि 120 झाले 150, 150 आणि हा 10 160 आणि हा 100 म्हणजे 260. 260 अंश अधिक 1x 1x बरोबर 1x आणि हा 1x किती झाले? 2x बरोबर 540 अंश. आता हा 260 इकडे धन आहे, तिकडे जाताना काय जाईल? ऋण. म्हणजे आपण लिहिणार 2x बरोबर 540 वजा 260 अंश बरोबर. यांची काय करायची? आपल्याला वजाबाकी. मग 540 मधून 260 गेले, 0 इथं 14 इकडे 4 बरोबर, 14 मधून 6 गेले 8, 4 मधून 2 गेले 2. मग 2x बरोबर यांची वजाबाकी आपण केली 280 बरोबर. आता हा 2 इकडे गुणाकारामध्ये, तिकडे जाताना काय? भागाकार. एक्स बरोबर 280 छेद मध्ये 2, बेक बे बेक बे, बे चोक 8 आणि हा 0. एक्स बरोबर 140 अंश. याप्रमाणे आपण उदाहरण अशा पद्धतीने आपल्याला शोधता येईल. या ठिकाणी दोन बहिष्कोन दिन दिले होते, दोघं शोधले, नंतर पंचकोनचा आधार घेतला आणि मग आपण याप्रमाणे उदाहरण सोडवलं. लिहून घ्यायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डी आकृती पाहतोय. आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर या आकृतीमध्ये आपण जर बाजूंची संख्या मोजली तर आपल्याला किती बाजू मिळत आहेत पहा बरोबर, मोजा. आणि मोजल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जी बाजूंची संख्या आहे ती 5 आहे. किती आहे? 5. म्हणजे दिलेली आकृती कशाची? पंचकोनाची. म्हणून आपण लिहिणार डी, दिलेली आकृती पंचकोनाची आहे बरोबर. दिलेली आकृती कशाची आहे? पंचकोनाची आहे. आता अजून व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर या पंचकोनाच्या सर्व बाजूला अशा रेषा दिलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर पहा व्यवस्थित सर्वांना रेषा दिल्या आहेत. मग याचा अर्थ आहे की सर्व जे रेषाखंड आहे तर ते कसे आहेत? समान आहे. म्हणजे हे आकृती नियमित पंचकोनाची आहे बरोबर. मग
दिलेली आकृती पंचकोनाची आहे, मग त्या ठिकाणी आपण लिहिणार हा पंचकोन नियमित आहे, नियमित सॉरी हा बहुकोन, हा बहुकोन कसा आहे, नियमित पंचकोन आहे, याप्रमाणे आपल्याला सांगता येईल. मग नियमित पंचकोन आहे, आपण पहिल्या मध्ये लिहिलं असतं तरी चाललं असतं की दिलेली आकृती नियमित पंचकोनाची आहे. मग आपल्याला नंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी सर्व बाजूला रेषा दिल्या आहेत म्हणजे ती त्या ठिकाणी नियमित पंचकोन आहे. आता नियमित पंचकोन असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व बाजूंचे जे माप असेल तर ते कसे असेल, समान. मग हे उदाहरण आपण दोन प्रकारे सोडवू शकतो, एक सूत्राच्या मदतीने आणि दुसरं आपल्याला पंचकोनांच्या मापांची बेरीज माहिती असायला पाहिजे आणि ते माप कसे आहेत, समान. मग आपण त्या ठिकाणी लिहिणार की नियमित पंचकोनांच्या मापांची बेरीज बरोबर किती आहे, 540 अंश. नियमित पंचकोनाच्या मापाची बेरीज, आता पंचकोनाला किती बाजू असतात, 5 बाजू बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी ह्या सर्व जे कोण बनतील ते कसे असतील, समान. आपल्याला एक्स दिलंय तर आपण एक्स या ठिकाणी सर्वांचं माप कसं असेल, समान. म्हणून या ठिकाणी सर्वांचं माप आपल्याला मानता येईल एक्स अधिक एक्स अधिक एक्स अधिक एक्स अधिक एक्स, एकाचं माप आहे एक्स तर सर्वांचं जे माप आहे ते काय आहे, एक्स, कारण की तो नियमित पंचकोन आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार बरोबर 540 अंश, बरोबर एकाचंच माप दिलं होतं पण तो नियमित असल्यामुळे सर्वांचं माप कसं असेल, सारखं. आपण त्या ठिकाणी लिहू शकतो की नियमित पंचकोन असल्यामुळे एकाचं माप एक्स तर सर्व बाजूंचं माप पण काय, एक्स. मग हे किती एक्स झाले, 5 एक्स. मग आपण लिहिणार 5 एक्स, 540. आता हा जो 5 आहे तो इकडे गुणाकार मध्ये तिकडे जाताना भागाकार, म्हणजे एक्स बरोबर 540 भागाकार मध्ये 5. भागाकार करायचा 5 1 5 5 1 5, नंतर या ठिकाणी 40 म्हणजे 5 पेक्षा लहान संख्या येते, 0 5 8 40, म्हणजे एक्स बरोबर 108 अंश. याप्रमाणे आपण जे पंचकोनावर आधारित उदाहरणे याप्रमाणे सोडवू शकतो. जर तुम्हाला भागाकार समजला नसेल तर आपण याप्रमाणे भागाकार करू शकतो, बरोबर समजून घ्या. बहुतेक विद्यार्थ्यांना या भागाकारमध्ये पण अडचण निर्माण होते की 18 शोधून टाकतात, मग 18 माप येऊ शकत नाही. 5 1 5 0, 4 उतारला, 5 पेक्षा 4 लहान आहे म्हणजे बाजूची संख्या उतरावी लागेल. जेव्हा दोन संख्या एक सोबत उतरतात त्यावेळेस आपण काय ठेवतो, 0 5 8 40, बरोबर 108 अंश. अशा पद्धतीचा आपला जो प्रश्न होता तो कम्प्लीट झालेला आहे, लिहून घ्यायचं आहे. आभार.